जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे, आपण पाहत आहात बहुजनता ही लाईव्ह चॅनल। रत्न बौद्ध महासंघ काळेवाडी थेरगाव देवरड यांच्या वतीने नूतन धम्मचारिणी यांचा सत्कार आणि मनोगताचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। यामध्ये प्रथम धम्मचारिणी मैत्री यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। या मनोगताच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे त्या परिवर्तनाच्या माध्यमातून धम्माचं आचरण सखोल असं करण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञाबद्ध झालेलं आहे। दशशिलाचं त्यांनी आचरण करण्याची जाहीर प्रतिज्ञा घेतलेली आहे। आपण पाहत आहात बहुजनता लाईव्ह चॅनल की बुद्धानुस्मृती विहारामध्ये प्रचंड उपस्थितीमध्ये हा मनोगताचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कुटुंब जे आहेत नवीन धम्मचारिणी झाल्यात, तर चार धम्मचारिणीचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे। आणि या मनोगताच्या माध्यमातून त्यांचं जे पूर्वीचं जीवन आणि त्यांनी जे काही त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊन त्यांनी जे काही प्रतिज्ञाबद्धता जीवन जगण्यासाठी जे काही त्यांनी आपलं जीवन समर्पित करण्यासाठी जे दशशील आहे ते धारण घेतलेलं आहे आणि त्यातून त्यांनी आपलं जीवन कसं जगायचं आहे ते यापुढे आपल्याला पाहायचं आहे। त्यांच्या मनोगताच्या माध्यमातून पाहत राहा बहुजनता लाईव्ह चॅनल। तथागत भगवान बुद्धांचा, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कुणाला नाव सांगायची नव्हती त्यामुळे खूप आनंद असला तरी तो शेअर करता येत नव्हता। तो स्वतः झिरपवण्याचा जो वेळ असतो तो वेळ तिथे मिळाला। नंतर 19 तारखेला आमची पब्लिक दीक्षा झाली। तर पब्लिक दीक्षामध्ये पण म्हणजे खूप विधायक आणि खूप सुंदर वातावरण होतं। त्याच्यामध्ये 19 म्हणजे 12 धर्मचारी शिबिरातल्या आणि 7 धर्मचारी जे सेंटरवर काम करतात कम्युनिटीमधले तिथले असे 19 धर्मचारी होते। आणि त्याच्यामध्ये म्हणजे संपूर्ण वातावरण त्यांनी इतकं छान केलं होतं की अनेक अडचणी आल्या होत्या शिबिराची दीक्षा म्हणजे दीक्षा घेताना। परंतु जीएफआर टीमचे तर खरोखर पुण्य अनुमोदन करावं वाटतं की त्याने त्या सगळ्या अडचणींवर खूप सृजकतेने खूप म्हणजे काय म्हणता येईल विधायक त्यांनी सगळ्याच याच्यावर मात करून खूप सुंदर प्रकारे ही दीक्षा तिथं दिलेली होती। तर मी आणखीन काही जास्त सांगत नाही कारण माझ्या मैत्रिणी त्याच्यामध्ये शेअर करतीलच। परंतु तुम्ही सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाच्या बाबतीत आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आणि आभाराचा हा शेवटचा भाग जो आहे तो माझ्याकडे सोपवलेला आहे। तर मी आभार मानणार आहे। परंतु आपण प्रत्येक वेळेस टाळणे वाजवायचे आहेत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे। तर आपण सगळ्यात शेवटी खूप मोठ्या जोरदार टाळ्यांच्या गजनामध्ये आपण सगळ्यांनी आभार मानणार आहोत। तुम्ही सुरुवातीपासून ऐकायचा आहे। तर आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं जे सूत्रबद्ध असं सूत्रसंचालन करणाऱ्या धर्मचारी वज्रधरणी यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचलन केलेलं आहे। तर त्यांचे मी खूप आभार मानते। त्यानंतर गाठापटन करणाऱ्या सुंदर असं गाठापटन करणाऱ्या धर्मचारिणी अमृतधारिणी धर्ममित्र सुरेखा धर्ममित्र देवरेकरी यांनी अतिशय सुंदर गाठापटन केलेलं आहे। अतिशय विधायक असं वातावरण निर्माण केलेलं आहे। तर त्यांचे मी आभार मानते। त्यानंतर नवोदित धर्मचारिणी धर्मचारिणी मैत्रयिणी धर्मचारिणी वीरजधारिणी धर्मचारिणी शिवधारिणी आणि धर्मचारिणी शाक्यश्री या आपल्याकडे आज उपस्थित आहेत। आणि अतिशय प्रेरणादायी असं मनोगत त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे। खरोखरच त्यांच्या या मनोगताने प्रत्येकाला मला असं वाटतं प्रेरणा मिळालेली असेल आणि मिळत राहणार आहे। तर त्यांचे सुद्धा आज मी इथे आभार त्यांच्या आभार मानते आणि खूप खूप पुण्यानं मिळते। त्यानंतर आज जे आपण या पूजास्थानामध्ये आहोत तर या पूजास्थानाची जी साफसफाई सुंदर असं पूजास्थान सुंदर अशी बैठक कुशन टाकणे बाहेर खुर्च्या टाकणे असं हे जे काही तरी व्यवस्था आहे तर ही व्यवस्था करण्यासाठी काही जणांनी काही
टीमनी याची जबाबदारी घेतली होती. तर कालच्या मीटिंगमध्ये मी नव्हते, त्याच्यामुळे मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत. नावं एवढेच माहिती आहेत, राजेश आणि सोनिया सुनोसे, प्रवीण आणि प्रज्ञानंद दिवे, आणि जे कुणी असतील तर त्या संपूर्ण टीमचे विजय मला पण होते असं कळत आहे. जे कुणी होते त्या सर्वांचं मी खूप खूप पुणे अनुमोदन करते आणि आभार मानते. यानंतर आपल्याकडे आपले सेंटरचे सर्व कर्मचारी आहेत, त्याचबरोबर विशेष अशी उपस्थिती जी आहे, तर धर्मचारी नागसंभव आहेत, धर्मचारी अमृतसूर आहेत, राहुल आहे, आणि ते तिघेही आपल्या नवोदित धर्मचारिणी आणि पत्नी, तर त्यांच्यासोबत ते आलेले आहेत. त्यांचे सुद्धा आपण खूप आभार मानूया आणि खूप अनुमोदन करतात मी त्यांचे. यानंतर धर्ममित्र भीमराव तुरुकमारे जे बहुजन हिताय न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आहेत, आणि ते स्वतःहून कुठलाही कार्यक्रम असू दे ते स्वतः इथे उपस्थित असतात, ते शूटिंग करतात आणि ते त्याचा प्रचारही करतात आणि आपल्यालाही ते दाखवत असतात. तर खरोखरच भीमरावचे मी खूप खूप आभार मानते, त्यांचे खूप पुण्यानुमोदन करते. यानंतर सर्व धर्ममित्र धर्मसाहेब बालचमू आणि सर्व युथ या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि पुण्यानुमोदन करते. यानंतर विशेष असा आभार आहे, आजचा हा सुंदर कार्यक्रम आहे, सुंदर मनोगत आपण ऐकलेली आहे, आणि या खुशीमध्ये आपले धर्ममित्र गंगावणे मामा, आनंदा गंगावणे मामा, त्यांनी आपल्या सर्वांसाठी भोजन दान केलेलं आहे. तर मला असं वाटतं त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानते आणि त्यांचे खूप पुण्य अनुभव. आणि या सर्वांचं आभार मानण्यासाठी आपण अतिशय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांचा आभार मानतो.